अपक्ष आमदार रवी राणा यांनी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्याबाबत मोठा दावा केलाय. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर यशोमती ठाकूर भाजपात प्रवेश करणार होत्या, मात्र मंत्रीपद न दिल्यानं ठाकूर यांना भाजपात त्यांनी प्रवेश केला नाही असं वक्तव्य रवी राणांनी केलंय. आणि रवी राणांच्या या दाव्यानंतर यशोमती ठाकूर यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. मला माहित आहे जेव्हा विखे पाटीलनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळेस ती यादी मी पाहिली होती, त्याच्यामध्ये यशोमती ताईंचं सुद्धा नाव. फक्त कशामुळे त्यांनी प्रवेश केला नाही भाजपमध्ये की त्यांना मंत्रिपद दिलं नाही. देवेंद्र फडणवीसांनी साफ सांगितलं होतं ज्यांना यादा या पण मंत्रिपद भेटणार नाही, कार्यकर्ता म्हणून या काम करा. पण त्यांनी त्या ठिकाणी जी यादी विखे पाटीलनी आणली होती त्यांना यांना मंत्री बनवायचा आहे, तर या मंत्री न बनल्यामुळं भाजपमध्ये गेल्या नाही. शाण्या म्हणा अवकातीत राहाय, माझ्या बापानी आणि आमच्या घराण्यानी इथं जमिनीत देण्याचं काम केलेलं आहे, घेण्याचं नाही. आणि आजही इलेक्शन आलं तर मला एखादं एकर वावर विकावं लागतं, ही फॅक्ट आहे. चोट्टाले का तुझी बायको चोट्टी, तू चोट्टा. शानपणा मारायचं नाही, बोलायचं नाही, सिद्ध करून दाखव म्हणा साले, आराम करा, राजकारण सोडून देऊ. उगाचच काहीतरी फालतूगिरी नाही असं नाही सहन होत, आणि काही बोलायचं नाही फालतूगिरी उगाचच.